ग्रामीण पुलिस ने ग्रामीण पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार के मार्गदर्शन में गुप्त जानकारी पर बुट्टीबोरी वाई पॉइंट के पास गांजा का जखीरा जब्त किया है। इस कार्रवाई में पुलिस ने 5 क्विंटल के आसपास माल जब्त किया है, जिसकी कीमत 49,56,000 बताई जा रही है। पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने नशा मुक्त शहर के तहत शहर और ग्रामीण के सभी पुलिस थानों को अवैध धंधे पर कार्रवाई करने के आदेश दिए थे। इसी आदेश पर शहर के साथ ग्रामीण क्षेत्रों में पुलिस द्वारा नशा मुक्ति कार्रवाई की जा रही है। इसी श्रृंखला में शुक्रवार को ग्रामीण पुलिस ने बुट्टीबोरी में स्थानीय गुने शाखा ने एक कंटेनर पर कार्रवाई करते हुए गांजा का जखीरा हस्तगत किया है। पुलिस ने इस कार्रवाई में 5 क्विंटल के आसपास गांजा जब्त किया है, जिसकी कुल कीमत 49,56,000 रुपए बताया जा रहा है। पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि बुट्टीबोरी के वाई पॉइंट पर एक कंटेनर आ रहा है, जिसमें गांजा की तस्करी की जा रही है। सूचना पर पुलिस ने कंटेनर की तलाशी ली तो कंटेनर में एक कप्पा बनाया गया था, जिसमें प्लास्टिक की बोरी में ये गांजा रखा गया था। इस कार्रवाई में पुलिस ने शब्बीर जुम्मे खान, मुनकर आजाद खान और गाड़ी मालक हाफिज जुम्मे खान को गिरफ्तार किया है। इस कार्रवाई में कंटेनर सहित 69,76,000 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच चल रही है। नागपुर ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन बोरीच्या हद्दीमध्ये चंद्रपूर ते नागपूर रोडवरती गांजाची एका कंटेनरमधनं छुप्या पद्धतीने वाहतूक होती आहे अशी माहिती मिळाल्यावरनं स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी PI श्री कुकाटे, PSI मोरखडे, PSI पांडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी त्या माहितीवरनं एक HR 55S 2346 या रजिस्ट्रेशन नंबरचा टाटा कंटेनर इंटरसेप्ट केला आणि त्याची झडती घेतल्यानंतर त्यात जो छुप्या पद्धतीने केबिनच्या मागे एक छोटं एन्क्लोजर बनवून त्यात लपवलेला जवळजवळ 495 किलो 600 ग्रॅम इतका 49,56,000 रुपयाचा माल पोलीस स्टेशन बोरीच्या हद्दीमध्ये काल जप्त करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन बोरी येथे 15/24 NDPS ऍक्ट सेक्शन 20-22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला। यामध्ये आपण काल या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यात गाडीतले चालक आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार असे दोघं जण हे विशाखापट्टणम या ठिकाणावरनं ह्या ट्रकमध्ये हा माल लोड करून नॉर्दर्न स्टेटमध्ये MP क्रॉस केल्यानंतर त्यांना पुढे UP आणि बिहारमध्ये कुठे डिलिव्हरी द्यायची आहे याबाबत माहिती मिळणार होती। तर हा ट्रक विशाखापट्टणमवरनं वरती नॉर्दर्न स्टेट UP बिहारकडे चाललेला होता। याबाबत सध्या जे आपल्याकडे आरोपी आहेत ते दोन्ही आरोपी फक्त ड्रायव्हर आणि तो माल सोबत घेऊन जाणारा त्याचा साथीदार असे आहेत। विशाखापट्टणम या ठिकाणावरनं ती गाडी लोड करण्यात आली, पण त्या ठिकाणावरनं ज्या आरोपींकडनं त्यांनी हा माल घेतलेला आहे त्याबाबत अजून आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि यापुढे जी डिलिव्हरी जाणार होती त्याबाबत त्यांना फोनवरनं माहिती दिली जाणार होती आणि त्या ठिकाणी त्याची डिलिव्हरी होणार होती, त्यामुळे त्यांनाही एक्झॅक्ट आरोपीची माहिती नाही। पण तांत्रिक तपासाच्या आणि या आरोपींच्या सखोल इंट्रोगेशन नंतर आपल्याला याबाबत अधिक माहिती मिळून आपण त्यांच्यापर्यंतही पोहोचणार आहोत। सुरुवातीच्या प्रिलिमिनरी इंट्रोगेशनमध्ये आपल्याला कालच्या ट्रान्सपोर्टबद्दल माहिती मिळाली आहे। या व्यतिरिक्त अजून यापूर्वी काही वाहतूक केली आहे त्या अनुषंगाने आमचा सखोल तपास चालू आहे आणि संपूर्ण इंट्रोगेशन नंतर त्याबाबत आपल्याला खात्री मिळेल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।